विद्यार्थी बांधवांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा पाठ 3 तोडणे हा पाठ अभ्यासणार आहोत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण जय जय महाराष्ट्र माझा हे राजा बडे यांचं गीत, त्याचप्रमाणे स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही या पाठाचा अध्ययन या पाठाचा अभ्यास केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या दोन पाठांच्या म्हणजे गद्यपाठ आणि पद्यपाठाची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला टच करून तुम्ही त्या पाठांचा अभ्यास करू शकता, ते व्हिडिओज बघू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे विविध नोटिफिकेशन्स जे अभ्यासाविषयी असतात ते आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील आणि आपल्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तोडणे हा पाठ आपण अभ्यासूया. दत्तात्रय वीरकर यांनी तोडणी हा पाठ लिहिलेला आहे. विविध वृत्तपत्रे व मासिके यातून कथा व कवितांचे त्यांनी लेखन केलेले आहे. वाटणी तोडणी या कथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांचे वास्तव या विविध कथांमधून त्यांनी मांडले आहे. विद्यार्थी बांधवांनो, ज्याप्रमाणे पिकांची सोंगणी असते त्याप्रमाणे ऊसाची तोडणी असते. तर ऊसतोड कामगारांच्या समस्या त्यांनी त्यांच्या कथांतून कवितांतून मांडलेले आहेत. वसंत व मीरा या ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या मनामधील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ प्रस्तुत पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. शिक्षणाविषयीची तळमळ, शिक्षणाविषयीची तीव्र ओढ जी आहे, वसंत आणि मीरा या ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या मनामध्ये असलेली तीव्र ओढ की जी शिक्षणाविषयी आहे त्यांनी या पाठाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. मनात काहूर उठणे म्हणजे मन विचारांनी कावरेबावरे होणे. तर गाव सोडून गाडीत बसल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर काय दिसत होता? फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनामध्ये काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. तारा आणि शंकरला काय उमगलं नाही, काय समजलं नाही की परक्या गावामध्ये आपण कधी आलो, दुसऱ्या गावामध्ये आपण कधी आलो. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेमध्ये गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवतात सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैलं आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. पाणी आणण्यासाठी नदीवर गेली. कोण? बाप्या माणसांनी, बापी माणसं म्हणजे मोठी माणसं आणि पोरं. दामूनही आपली बैलं नदीवरून पाणी पाजून आणली. दामूने देखील आपली जे बैलं होती ते नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतानं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. मीरा आणि वसंतानं झिऱ्यावर काय केलं होतं? पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. तितक्यातच काय झालं तर पोरं पाणी घेऊन आली. आवं पाचुंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामून ऐकला. पाचुंदा म्हणजे काय तर कडब्याचा पाच पेण्यांचा गट म्हणजेच पाचुंदा. आवं पाचुंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमळ कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. सरमळ म्हणजे काय? तर सरमळ म्हणजे बाजरीचे ताट किंवा त्याला कडबा देखील म्हणतात. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरमळ मोडून टाकलं. कोणी कोणी टाकलं? रामा, धोंडू, शंकर आणि दामू यांनी. पिठलं भाकरी पोटात धकलून सगळ्यांनी अंथरून पसरली. सर्वांचे जेवण झाले. पिठलं भाकरी त्यांनी खाल्ली आणि अंथरूणं त्यांनी आता निजण्यासाठी पसरली. त्यानंतर तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तांबडं फुटणं म्हणजे दिवस उगवणे, सकाळ होणे. तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभळ देत उठला. त्यानं अंथरूणाची वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला. नी बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. लाल चहा तारानं काय केलं? बिनदांडीच्या कपामध्ये शंकरच्या पुढे ठेवला. हां घ्या, चहा घ्या,
शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे शंकर, अरे मामू चिठ्ठी घेऊन गेला आहे. थळात जायचं आहे, निघाया पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच, हां, आलू आलू, असं म्हणून शंकरनं घटाघटा चहा पोटात ढकलला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला, म्हणजे शेताचा रस्ता धरला. शंकर तारानंही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं, म्हणून दुपारीच स्थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थंडीचे दिवस होते आणि त्याचा शरीराला त्रास झालेला होता, त्यामुळे दुपारीच काम आवरून शेतातून निघायचं असं सर्वांनी ठरवलं होतं. थळात पाय ठेवता शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. कोणी? शंकरने. मीरानं मुळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही, म्हणजे ऊस तोडणीच्या कामामध्ये ते एवढे मग्न झाले होते की दिवस माथ्यावर कधी आला ते कळलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त जोगली होती. हिरवा चारा प्राप्त झाल्याने बैलाने तो आनंदाने खाल्ला. काकडून निघणे म्हणजे थंडीने गारठणे. सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंताचं पुस्तक गवसलं म्हणजे सापडलं. सगळ्यांनी वाडे टाकले, ऊसाचे वाडे टाकले. शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंताचं पुस्तक गवसलं, पुस्तक सापडलं. वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला, म्हणजे उभा राहिला. कोण? वसंत. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा मला शाळात कवा धाडणार? थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं शाळा बिळा काय बी नाही, बस झाली आता तुपली शाळा, खाऊन घे आणि झोप. म्हणजे शाळेला त्यांच्याकडे स्थानच नव्हतं, कामाला स्थान होतं. ऊस तोडणीच्या तांबड्यात तोडीला जायचं आहे, जा झोप जा, असं म्हणून गप्प केलं. शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना ऊसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हापकून गेला होता, म्हणजे वसंतला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला तर मीराला फार वाईट वाटलं. म्हणजे शिक्षणाविषयी इथं आपल्याला एक प्रकारे उदासीनता दिसून येते, मात्र त्या विद्यार्थ्यांच्या त्या छोट्या वसंत आणि मीराच्या मनामध्ये शिक्षणाविषयी ओढ होती हे या वाक्यामधून लक्षात येतं. कोपीबाहेर अंधुक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शंकरनं नदीवर जाऊन गुणभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं. शंकर आणि मीरांनी पाणी आणलं. शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती. मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटून आईकडे दिलं. मिरचीचं वाटण पाट्यावर वाटलं आणि ते आईकडे दिलं. मीरे अगल आवर लवकर त्या वशाला उठीव, म्हणजे त्या वशाला म्हणजे वसंतला उठवा असं ते म्हणते. अर आवरा लवकर गाड्या निघाल्या, असं त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटून आईकडे दिलं आणि बघा असा आवाज आला, कोणाचा आला बघूया. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली, म्हणजे शंकरचा हा आवाज होता. सगळ्यांच्या गाड्या वाटायला लागल्या. शंकरनंही आपली गाडी झुंपली. तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली, तशी मीराही परकर सावरत बसली. मीरा देखील बसली. वसंत कोपीमागं खुटवून बसला होता. तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं. तारा वसंतजवळ गेली आणि त्याला समजावलं आणि गाडीत बसवलं आणि गाडी पोपाट्याच्या रस्त्यानं वाटायला लागली. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मुळ्या बांधून सडकीला आणून टाकत होते. मीरा आणि वसंत त्या तोडलेल्या उसाच्या मुळ्या बांधत होते आणि सडकीला आणून टाकत होते.
सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली. तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला, पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. त्या कागदावर संस्कृतमध्ये शब्द लिहिले होते ते त्याला व्यवस्थितपणे समजत नव्हते. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच, पोरा मला तरी कुठं वाचता येत आहे, मपली शाळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाली. म्हणजे दुसरीपर्यंतच त्याची आई शिकली होती. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंताला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसं बसं आठवीपर्यंत झालं होतं. मीरा आठवीपर्यंत शिकली होती. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेवर कागद गवसला. ताई मला सडकवर म्हणजे रस्त्यावर काय गवसलं, काय सापडलं, तर कागद. त्यावर उत्कंठतेनं मीरा त्यावर काय लिहिलं आहे बघ, काहीच कळत नाही आहे. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती तेही लक्षात येत नव्हतं. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय. अगं होईल समज, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला, बघा या ठिकाणी पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती कोणाच्या मनात होती, तर ताराच्या मनात आल्यामुळे तिनं शंकरला बोलतं केलं आणि सांगितलं की पोराचं शिक्षण तोडू नका. एक प्रकारे तुम्ही मुलाचं शिक्षण तोडलं आहे, ऊस तोडणीमुळं त्याच्या शिक्षणापासून तो दुरावला गेलेला आहे आणि कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय, त्याचं भविष्याचं काय. तो म्हणतो की अगं होईल समजा, सर्व व्यवस्थित होईल. आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. गाडी जराशी रुळावर आली म्हणजे आता कुठं आपण एक प्रकारे कमायला लागलो, एक प्रकारे आपण आता अर्थार्जनाला लागलेलो आहे. म्हणजेच त्याचं असं म्हणणं आहे की शिक्षणापेक्षा आता अर्थार्जन खूप महत्त्वाचं आहे. घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर असं म्हणाला. मीरानं डोक्यावरील मुळे खाली ठेवली. मीरा वसंताच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत उत्कंठतेनं मीराकडे बघत होता, जिज्ञासेने बघत होता. ही वळवय, हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे, तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय. मीरा म्हणाली, काय लिहिलेलं होतं, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय गं ताई, वसंतनं विचारलं. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं. म्हणजे मीराला ते माहीत होतं. मीरा म्हणाले की तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं. मीरानं सांगून टाकलं. म्हणजे गं ताई, पुन्हा वसंतनं विचारलं, आता तुला कसं सांगू. हे बघ वशा, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर. मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल, वसंतनं विचारलं. तर वाचता येईल म्हणजे उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं, म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे, म्हणजेच अज्ञानाच्या अंधारातून अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, असं तिला म्हणायचं होतं. असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानं शिक्षण तोडलं तर वाचायला तरी कसं येणार. ताई काय झालं तरी मी शिकणारच. त्यांचं हे बोलणं ऐकून तळातळा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. शंकरला लक्षात आलं की आपल्या वसंतचं शिक्षण हे तुटत आहे, तो शिक्षणापासून दुरावत आहे. बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती, बाजार होता त्यामुळे आज तोडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं साखर शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. साखर शाळा म्हणजे काय, तर साखर कारखान्याच्या अवतीभोवती शासनाच्या एका योजनेप्रमाणे काय साखर शाळा उघडण्यात येतात. त्या साखर शाळेचा उल्लेख इथे आलेला आहे. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंताकडे पाहिलं. वशा तू आज चाळायला नाही गेलास वैर. वशा वसंत तू आज शाळेत गेला नाहीस का. वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. आव ओ वसंताची माय, असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घातली. आले ओ माय, आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव समदी लेकर साळाला गेली आणि तुपलं.
वाटण्याचे परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, हे बघा यासने विचारा की का सहायला गेला नाही म्हणून. लक्ष्मीकडे पाहत तारा उतरली. लक्ष्मीने शंकरकडे नजर लावून, का भाऊजी आपल्या समद्यांची पोरं साखर साळायला जातात, मग याला कशापाई घरी ठेवलं? त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार हाय. अशा रीतीने एक प्रकारे कान उघडणी वसंताची करण्यात आली, या ठिकाणी शंकरची करण्यात आली. वय वय मी बी तेच म्हणती, हिचं बी शिकणं अर्धच व्हायलं. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. तारानं काय केलं तर मीराच्या डोक्यावर हात फिरवला आणि ज्याप्रमाणे वसंत शिक्षणापासून दुरावत आहे त्याप्रमाणे मीरा देखील शिक्षणापासून दुरावत आहे असा विचार कोणी व्यक्त केला तर तारानं व्यक्त केला आणि लक्ष्मीच्या बोलण्याला दुजोरा दिला. तारानं स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली, आव ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते तर बघा, वशाला सळाला घाला म्हणतीया, थोडंसं पैकं कमी मिळेल पण तो आपल्यासारखा आडाने तर नाही ना राहणार, जाऊ द्या त्यासने शाळेला, तो आपल्यासारखा आडाने राहणार नाही, अशिक्षित राहणार नाही, त्यालाही शाळेत जाऊ द्या, असा विचार या ठिकाणी वसंत मीराच्या आईने व्यक्त केलेला आहे. शंकर म्हणाला, लक्ष्मीबाईने समजलं खरंय पण, हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पण बिन काय बी सांगू नकस, उद्यापासनं त्याला शाळेला धाड सगळं बोलणं ऐकल्यानं दामूनं तोंड उघडलं. बघा दामूही बोलता झाला आणि शाळेला पाठवण्यासंदर्भात त्यानेही दुजोरा दिला वसंताने मीराला. वसंताने मीराच्या शाळेला सुरुवात होईल असं त्यालाही वाटत होतं एक प्रकारे दामूला. कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंताला उभारी आली म्हणजे उत्साह आला आणि तो कोपीभार येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढचा विचार करा, पुढला विचार करा, तारा म्हणाली. वसंताकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंताला कुरवाळलं. कोणाला कुरवाळलं तर वसंताला कुरवाळलं. तिच्या मनात ही शिक्षणाविषयी एक प्रकारे आस्था होती कारण शिक्षण नसताना आपण आडाने राहिलेलो आहे याची जाणीव ताराला होती. आता तुम्ही समधीच म्हणतात तर मी तरी कशाला आडवा येऊ, वसंता ये इकडं पोरा, आता तू उद्यापासनं शाळेला जायचं बरं का, हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू, म्हणजे पेनाचीही त्या ठिकाणी उणीव होती आणि पुढच्या बाजारी आपण तुला पेन आणू असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. वसंताला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला, आता सर्वच म्हणत आहेत शाळेत जाण्यासंदर्भात, वसंत आणि मीराच्या शाळेत जाण्यासंदर्भात सर्वजण जर होकार देत असतील तर मी कशाला आडवा येऊ, मी कशाला विरोध करू, असा विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे शंकरने. मीराच्याही आनंदाला पारावार उरला नाही किंवा पारावार राहिला नाही. मीरा ही अतिशय आनंदी झाली, तिचेही डोळे पाण्यानं भरले, डोळ्यातून तिच्या सुखासुरू बाहेर आले. वसंतनं लगेच मित्रांना गाठलं, आता मी शाळेला येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला. बघा त्या वसंताला किती आनंद झाला होता आणि आता मी शाळेत येणार असं वसंत म्हणाला, म्हणजेच वसंत आणि मीराच्या मनात ज्ञान प्राप्त करण्याची लालसा होती, ते ज्ञानपिपासू होते, त्यांच्या मनात कुतूहल होतं, जिज्ञासा होती आणि अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाच्या ज्ञानाकडे जाण्याची ओढ त्यांच्या मनात होती. तर विद्यार्थी बांधवांनो अशीच ओढ ज्ञानाविषयी तुमच्या मनात राहू द्या, शिक्षणाविषयीची ओढ राहू द्या आणि शिकत राहा. आयुष्यभर विद्यार्थी बनून जगा, म्हणजेच विद्यार्थी बनून जगा म्हणजे विद्यार्थ्यांची लालसा मनात ठेवा आणि मोठ्या पदावर जा. याच माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करून मोठे होऊ शकतो आणि आपल्या देशाची सेवा करू शकतो. इथं म्हटलेलं आहे की माहिती घ्या, शेतीच्या खालील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या, नावेली आहे. तर आपण शेतकऱ्यांचे पुत्र असाल, शेतकऱ्यांच्या कन्या असाल तर आपल्याला याची माहिती असेलच.
मात्र नसेल तर तुमचे मित्रमैत्रिणी शेतकऱ्यांचे मुलं मुली असतील तर त्यांच्याकडून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. खुरपणे, बांध घालणे, पेरणे, नांगरणे अतिशय सोप्या या संकल्पना आहेत. या संकल्पनांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. अशा रीतीने आपण तोडणी हा पाठ अभ्यासलेला आहे आणि तोडणी या पाठाच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची कशा रीतीने शिक्षणाविषयी आबाळ होते हे आपण या पाठातून बघितलेलं आहे. आणि तरीसुद्धा वसंत आणि मीरा यांच्या मनात असलेल्या शिक्षणाविषयीच्या तीव्र ओढेमुळे त्यांचं शिक्षण सुरू झालं आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना साथ दिली म्हणून त्यांचं शिक्षण सुरू झालं. तुमच्याही पालकांची कदाचित तुम्हाला साथ असेल, नसेल तर ती साथ तुम्ही मिळवा आणि निश्चितच या शिक्षण प्रवाहापासून दूर न जाता शिक्षण प्रवाहामध्ये तुम्ही राहा आणि या ज्ञानाची गंगा तुम्ही प्राप्त करा. तर खूप खूप अभ्यास करा विद्यार्थी बांधवांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तोडणी या पाठाच्या स्वाध्यायाविषयी आणि व्याकरणाविषयी आणि शाब्दिक खेळाविषयी चर्चा करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.